निश्चित उस्मान पटेल यांचे हा फलंदाज या ठिकाणी मोठा फलंदाज होऊ शकेल. दरम्यान यावेळी दुसरा चेंडू मात्र आपण पाहिला, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आल्यानंतर फ्रंटफुट जात उस्मानने चेंडूला लॉग ऑफ सीमारेषेवर पाठवलाय चौकारासाठी. पंचाच्या डावीकडे उजव्या हाताने उस्मान साठी हा चेंडू आडव्या पट्टीने खेळून काढला चेंडू. आपण डीप स्क्वेअर लेग मधून वन बाउंस चेंडू सीमा पार या ठिकाणी जातो, माफ करा षटकार, आणि ह्या सहा धावांचं योगदान मिळते. जर पाहिले तर पूर्णपणे सिच्युएशन विखुरले गेलं असताना बघा किती धावा येतात त्या पुढच्या तीन षटकात. दरम्यान पहिला चेंडू या ठिकाणी, हे वादळ वादळापूरची शांतता ज्याला म्हणले जाते, निश्चित उस्मान पटेलने हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात गेला आणि लॉंग ऑन वरून चेंडूला फिरकावून दिला. एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ ही ऑफसाइडचं क्षेत्ररक्षण. पुढचा चेंडू पुन्हा एकदा तीच कार्बन कॉपी आपण या ठिकाणी म्हणतात, तोच चेंडू तोच गोलंदाज आणि चेंडू मात्र सीमा पार षटकार. बस पंचायत डावीकडून उजव्या हाताने पुढच्या चेंडूसाठी यावी हा चेंडू बिरकावून दिलाय पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या वरून बॅक टू बॅक हा आलेला सुरेख फटका षटकार. पुढच्या चेंडूसाठी यावी यावेळी चेंडू मिडविकेट क्षेत्रावर आणि षटकारांची हॅट्रिक पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. चौथा टाळ्यावर पाहिजे उस्मान पटेल साठी सुंदर फलंदाजी. उन्होंने अपने टीम के लिए क्या उस उम्मीद के ऊपर खड़े उतरेंगे? बिल्कुल नहीं. आज उस्मान मेरे सामने आ जा तीन अर्धशतकार कॉबर के ऊपर से टाइमिंग देखिए, गजब की टाइमिंग और ये नो डाउट पर्दे पर लगा 6 रन. बिल्कुल सर. और यहां पर छोटी गेम क्रिकेट की भाषा में आ बैल मुझे मार 6 रन. फिर से होंगे खारगर के मैदान के ऊपर आमने सामने होंगे. किरोडीच्या मैदानावर बिलकुल और एले उस्मान की गाडी तो चली लगी. काकाजी अंडर प्रेशर
ये दबा धब्बे के करीब पहुंचे थे, लेकिन यहाँ पर उस्मान बता रहे भाई 80 नहीं, हम जाएंगे वही करीब 90-100 के, यानी फिर से निकला दे दना दन छक्का। खेलते हैं वो पारी के सामने जैसे युवराज सिंह हम वीरेंद्र सहवाग जो पारी खेलते थे, उड़ाया गेंद को, वाना 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 ग्रेट शॉट। बिल्कुल आज जितने टीम भी टकराए पछताए गुरु, देखिए जिधर से भी बल्ला निकलता है आज दीन है भाई उस्मान का, यानी फिर भी निकला।